सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड नांदणी मार्गावर खासगी बस पलटी, अपघातात एक ठार तर 30 जण जखमी. कुरुंदवाड नांदणी मार्गावर गुरुवारी पहाटे गणेश बेकरीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस पलटी होऊन एक जण जागीच ठार तर सुमारे 30 कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. सकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास भैरेवाडीच्या पुढे वळणावर संजय टोपले पाटील यांच्या शेताजवळ ही खासगी बस आली असता या अरुंद रस्त्यावरील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून बस शेतात जाऊन पलटी झाली. यावेळी काशीनाथ शशिकांत बेरड राहणार दानवाड याने जीव वाचवण्यासाठी बस मधून बाहेर उडी मारली, पण बसच अंगावर पलटी झाल्याने बेरड यांचा मृत्यू झाला तर बस मधील 15 महिलांसह अनेक कामगार जखमी झाले आहेत. शिरोळ तालुक्यातील नवे दानवाड, जुने दानवाड, आखी वाट, सैनिक टाकळी, टाकळीवाडी या गावातील कामगार नांदणी येथील कामाला जातात. या कामगारांना सकाळच्या सत्रात बस नसल्याने सुरेश अण्णा शेंडुरे राहणार नांदणी यांच्या मालकीच्या बसने क्रमांक MH09CV0718 ते नेहमी एजा प्रवास करत असतात. अपघातावेळी बसमध्ये 40 ते 50 असे महिला व पुरुष कामगार होते. जखमी कामगारांवर नांदणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महानकारी न्यूज साठी भैरेवाडीहून संदीप इंगळे.